आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुहास खाडीलकर घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स। भाजपच्या राज्यकर्त्यांवर टीका करीत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवेला भाऊबीजेनिमित्त शिवसेनेचा साडीजोळीचा आहेर, माजी आमदार शरद पाटील यांचा उपक्रम। उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरविल्यानंतर संघटनांकडून कर्मचाऱ्यांना कार्यरत होण्याचा आदेश, भाऊबीजेच्या मुहूर्तावर महामंडळाच्या बस धावल्या। सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भाजप नेत्यांना ग्रामीण क्षेत्र, शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्येची जाणीव नाही, विकास कामांसाठी काँग्रेस भक्कम करा, आमदार कुणाल पाटील। पांझरा किनारच्या भेळपुरी विक्रेत्यांना हटविल्यानंतर बकाल स्वरूप प्राप्त झालेल्या क्षेत्रात आमदार अनिल गोटे यांचा समर्थकांसह कॅन्डल मार्च। आणि जिल्ह्यातील साऱ्यांच्या संपत्तीत वाढ व्हावी, साऱ्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करीत एकवीरा मंदिराच्या आवारात महालक्ष्मी पूजन। सविस्तर बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपच्या नेत्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत जाणीव नाही, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशी शिवसेनेने भूमिका घेतली आहे। कर्जमाफीचा लाभ मिळेल की नाही या भीतीने जिल्ह्यात 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यात धुळे ग्रामीणमधील 24 शेतकऱ्यांचा समावेश आहे। कर्जबाजारी शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी शिवसेना सदैव उभी राहील असे स्पष्टीकरण माजी आमदार शरद पाटील यांनी दिले। भाऊबीजेनिमित्त माजी आमदार पाटील यांनी सांत्वन यात्रा काढून शेतकऱ्यांच्या विधवांना साडी चोळीचा आहेर दिला। गेल्या 10 वर्षापासून पावसाच्या अनियमितपणामुळे शेती बेभरोशाची झाली। बेमोसमी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा वाढत राहिला, त्यामुळे सुमारे 10 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरला। गेल्या वर्षाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा मृग नक्षत्रापासूनच शेतकऱ्यांनी संपाच्या हत्यार उपसले होते। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची तयारी दर्शवली, त्यानंतर अनेक निर्णय बदलले, अटी शर्थी घालण्यात आल्या, त्यामुळे सामान्य शेतकरी भयभीत राहिला। कर्जमाफी होणार आहे असे वातावरण असताना जिल्ह्यात 90 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यात धुळे तालुक्यातील 24 शेतकऱ्यांचा समावेश आहे। माजी आमदार शरद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धुळे तालुक्यातील देवभाने आणि बिलाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली। धोंडू देसले आणि वसंत पाटील या शेतकऱ्यांनी अलीकडेच आत्महत्या केल्या। शेतकरी कुटुंबाची भेट घेताना, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भाऊबीजेच्या दिवशी सांत्वन यात्रा काढतो, शेतकऱ्याच्या विधवेला भाऊबीजेनिमित्त साडीचोळीचा आहेर देतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर या विधवेला आणि कुटुंबियांना मानसिक आधाराची गरज असते, हा आधार आम्ही गेल्या अनेक वर्षी देत आहोत। भविष्यात शेतकरी विधवांसाठी ठोस निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू, असेही माजी आमदार शरद पाटील यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हा उपप्रमुख नितीन पाटील, मुकेश खरात, कैलास पाटील, सिद्धार्थ करणकाळ, अरुण धुमाळ, रावसाहेब देवरे उपस्थित होते। आज आम्ही दरवर्षाप्रमाणे भाऊबीजेला शेतकरी आत्महत्या परिवारांची भेट घेतो, तिथल्या मायमाऊलीचं दर्शन घेतो, तिथल्या भगिनीला भेटतो। ज्या घरामध्ये कर्ता पुरुष गेला असेल, शेतकरी गेला असेल, त्या ठिकाणी जाऊन त्या मातेला सांगतो की तुमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, आम्ही मुलं बनून आलो आहे, भाऊ बनून आलेलो आहे। आणि भाऊबीजचा सण आम्ही सांत्वन यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी साजरा करत असतो। यंदा आमचं हे 13वं वर्ष आहे। आज धुळे तालुक्यातमध्ये जवळपास झालेल्या 24 आत्महत्यांपैकी साधारणतः 18 आत्महत्या ह्या प्रॉपर आत्महत्या आहेत, त्याच्यामध्ये 100% शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत। शेतकरी आत्महत्येच्या निकषामध्ये बऱ्यापैकी शिथिलता आलेली आहे, पण जी रक्कम दिली जाते ती अत्यंत तोडकी आहे। त्या रकमेमध्ये किमान 4 लाखापर्यंत तरी ती मदत मिळाली पाहिजे। अल्पशी मदत आम्ही देतो, त्याच्यातनं या परिवाराचं दुःख कमी होत नाही, पण या परिवाराला वाटतं की आमच्या मागे कोणीतरी आहे, ही एक भावना, अशा प्रकारची एक सद्भावना आम्ही जोपासण्याचा हा प्रयत्न करतो। दिवाळी सण साजरा करताना अनावश्यक खर्च टाळून आशा पाटील फाउंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले। आदिवासी क्षेत्रातील प्रतिपाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना अभियंता भूषण पाटील यांनी शैक्षणिक साहित्य देत दिवाळी साजरी केली।
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 260 पेन आणि पुस्तके दिवाळीनिमित्त देण्यात आली. सण आणि उत्सवांच्या काळात आनंद मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, पण पैसा खर्च करून आनंद मिळवताना तो विधायक मार्गाने मिळवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करीत पुण्यातील अभियंता भूषण पाटील यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरा केली. धुळे तालुक्यातील नांद्रे येथील आशाबाई पाटील फाउंडेशनतर्फे गेल्या वर्षापासून दिवाळीतील अनावश्यक खर्च टाळून त्या रकमेतून शैक्षणिक साहित्य खरेदी केले जाते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य मोफत दिले जाते. दिवाळीच्या सुटीनंतर मुलांना शाळेची गोडी कायम राहावी आणि ते शाळेत यावेत या उद्देशाने गेल्या वर्षापासून आशा पाटील फाउंडेशनचे अभियंता भूषण पाटील हा उपक्रम राबवित आहेत. आदिवासी क्षेत्रातील प्रतिपाडा या गावातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भूषण पाटील यांनी 200 नग वह्या, 60 पेन आणि काही पुस्तके भेट म्हणून दिली. या शैक्षणिक साहित्याच्या भेटीमुळे आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अभियंता भूषण पाटील यांच्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. इतरांनीही या उपक्रमाचे अनुकरण करावे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. वह्या, पेन आणि इतर पुस्तके देताना मुख्याध्यापक राजेंद्र भांबरे, संजय पाटील, श्रीमती शेवाळे, विशाल पगारे, दीपक खेरणार, सतीश पाटील, रेखा भिल, युवराज भिल यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. मागच्या 2 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतोय तर बऱ्याच मागच्या वर्षी आपण 15 ऑगस्टला विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपात पुस्तकं उपलब्ध करून दिले. ती शाळा सरांनी मला सांगितलं होती पण अति दुर्गम भागातली शाळा असल्यामुळे मागच्या 15 ऑगस्टला आपण आलो होतो तेव्हा ही आपण ती पावसाची परिस्थिती होती आणि यावेळेस आलो तर यावेळेस येताना रस्ता पण नव्हता. तर अशा परिस्थितीत विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत, मग अशा आता बोललो एक विद्यार्थी 12वीपर्यंत शिकलेला आहे, काही मुलं 8वीपर्यंत शिकलेली आहेत, पण अशा विद्यार्थ्यांचा अजून शैक्षणिक दर्जा कसा सुधारला जाईल यासाठी आपण विविध संस्थांच्या माध्यमातून, काही स्वतः किंवा काही मित्रांच्या माध्यमातून काय जास्तीत जास्त मदत मूळ प्रतिपाडा येथे आणि नांद्र्याला आणि नांद्रे सोडून आजूबाजूच्या खेड्यांना काय मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनेने पुकारलेला संप उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्यानंतर 21 ऑक्टोबरला महामंडळाच्या बस धावल्या. सुमारे 4 दिवस संपामुळे धुळे शहराच्या आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. संप काळात धुळे आगाराचे सुमारे 3.5 कोटींची उलाढाल होऊ शकले नाही. संप संपुष्टात आल्यानंतर शनिवारी बस स्थानकातून सुमारे 350 बस धावल्या. भाऊबीजेच्या दिवशी बस धावण्यास सुरुवात झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला. 7वा वेतन आयोग लागू करावा या मुख्य मागणीसह निरनिराळ्या 21 मागण्यांसाठी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला होता. महामंडळ व्यवस्थापन आणि सरकार पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. संप कायम राहिला. ऐन दिवाळीच्या काळात महामंडळाच्या बस बंद राहिल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अखेरीस शुक्रवारी सायंकाळी उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरविला, त्यामुळे नाईलाजास्तव महामंडळातील कर्मचारी संघटनांना माघार घ्यावी लागली. शनिवारी सकाळपासून सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश संघटनांकडून देण्यात आले. भाऊबीजेच्या दिवशी संप संपला आणि बस धावल्या. साहजिकच अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला. धुळे बसस्थानकातून 350 बस मार्गस्थ झाल्या. संपाच्या 4 दिवसांच्या काळात महामंडळाची सुमारे 3.5 कोटींची उलाढाल होऊ शकली नाही. बस सुरू झाल्यानंतर 4 दिवसापासूनच सुनसान असलेले बसस्थानक पुन्हा गजबजले. बसस्थानकावर झालेली गर्दी ही परिवहन महामंडळाच्या बसवर विश्वास व्यक्त करणारी होती, त्यामुळे नागरिकांना महामंडळाच्या बसवर किती विश्वास आहे हे स्पष्ट झाले. तेव्हा महामंडळ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढताना सामान्य प्रवाशांना वेठीस धरू नये अशी अपेक्षा अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. या पुढील बातम्या अल्पशाय विश्रांतीनंतर. 1250 मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर,
थ्री डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. लेखक हा सामाजिक समस्यांची मांडणी त्याच्या साहित्य कृतीतून मांडत असतो. त्यामुळे समाजातील संवेदना वेदना लक्ष देऊन समाजाप्रती काम करण्याची प्रेरणा अनेकांना मिळते. साहित्य ही माणसाची जबाबदारी वाढविते, त्यामुळे साहित्य कृतीतून संदेश घेऊन ते कृतीत आणले पाहिजे अशी भावना प्राध्यापक फुला बागुल यांनी व्यक्त केली. धुळे शहरातील राष्ट्रभाषा भवनात संजय धनगवाळ यांच्या वळण या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. धुळे शहरातील राष्ट्रभाषा भवनात संजय धनगवाळ यांच्या वळण या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. प्राध्यापक फुला बागुल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक DK धनगवाळ, दिनेश धनगवाळ, कपिल धनगवाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक फुला बागुल म्हणाले की साहित्यिक हा त्याच्या साहित्यातून समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत भाष्य करीत असतो, त्यामुळे साहित्य कृतीतून अनेकांना दिशा तसेच प्रेरणा मिळते. धनगवाळ यांच्या वळण या कथासंग्रहातून जीवन जगताना एक आचारसंहिता असावी आणि तिचे पालन करावे असा संदेश मिळतो. वाचकांना या कथासंग्रहातून योग्य दिशेने वाटचाल करण्यास प्रेरणा मिळेल. कुठल्या वेळी काय करावे, काय करू नये, निर्णय कसे घ्यावेत याविषयी पुस्तकातून नक्कीच माहिती मिळेल असा विश्वासही प्राध्यापक फुला बागुल यांनी व्यक्त केला. शेवटी साहित्य आणि साहित्यिक हा समाजाला जबाबदार असतो, तो ऐबान आहे समाजाचा, त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. तो त्याच्या साहित्यातून अनेक वाचकांच्या जीवनातल्या समस्या सोडवू शकतो अशा प्रकारच्या त्याच्याबद्दलचा एक प्रतिमेचा भाग समाजामध्ये निर्माण होतो, म्हणून त्याला चुकीचं वागू नका चालला, त्याला खूप जबाबदारीने कुठचं हे सगळं त्या ठिकाणी पार पाडावं लागतं. आणि म्हणून पुस्तकाच्या प्रकाशनाचा आनंद आपण त्या मनामध्ये साजरा करत असतानाच मनामध्ये याची फुलगाड पक्की असली पाहिजे की आता मी लेखक झालो म्हणजे मी आता दोन लोकांमध्ये बसण्याचा, उठण्याचा, समाजाला उपदेश करण्याचा त्या पात्रतेचा मी झालो, मला असं करता येणार नाही, मला असं करावं लागेल, अशा प्रकारची एक आचारसंहिता लेखकाला आपल्या मनामध्ये लिहावी लागते. त्याचा क्षण असतो म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा. ग्रामीण क्षेत्रातील समस्या तसेच शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सध्याच्या राज्यकर्त्यांना फारशी जाणीव नाही, तेव्हा येणाऱ्या काळात आपण संघटित होऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता तुम्ही गावचा कारभार पाहणार आहात, तेव्हा विकास कामांचा पाठपुरावा करीत राहा. विकास कामांसाठी मी शक्य तितकी मदत करेल असे आश्वासन काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी दिले. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर रविवारी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील 108 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. यंदा पहिल्यांदाच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून झाली, त्यामुळे अनेक गावांमधील निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या. धुळे तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तालुक्याच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस विचारधारेशी संलग्न असणारे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केलेत. निकाल स्पष्ट झाल्यानंतर आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्य सरपंच आणि सदस्य यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील यांच्या मातोश्री लता पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, माजी सभापती शांताराम राजपूत, लहू पाटील, वसंत पाटील, युवराज करणकाळ, गायत्री जयस्वाल, इस्माईल पठाण, कीर्तिमंत कवठळकर, नाजनीन शेख यांचा समावेश होता. यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले की ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी करणारे सारेच आमचे हित जोपासणारे होते, त्यामुळे उमेदवारांना मदत करताना आमच्यावर मर्यादा पडल्या, पण काँग्रेस विचारधारेशी संलग्न असणारे अनेक उमेदवार विजयी झाले. आता आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आहे,
सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भाजप नेत्यांना ग्रामीण क्षेत्राविषयी फारशी आस्था नाही. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव नाही. तेव्हा येणाऱ्या काळात आपण संघटित होऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास करण्याचा संकल्प केला पाहिजे. तुम्ही साऱ्यांनी गावाच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याची तयारी ठेवा. या कामांसाठी मी शक्य तितकी मदत करेल असे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले. प्रतिष्ठा मिळवीत आत्मसन्मानाने जगायचे असेल तर निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला समर्थपणे तोंड द्यायला हवे. त्याशिवाय आपण आणि आपला समाज पुढे जाऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत समाजाला मागे जाऊ द्यायचे नाही असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. धम्मक्रांती शिबिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण दिली जाते ती सदैव अंगीकारावी असे स्पष्टीकरण राजेंद्र सोनवणे यांनी दिले. धुळ्यातील काकासाहेब बर्वे स्मृती छात्रालयाच्या आवारात 5 दिवसांचे धम्मक्रांती शिबिर झाले. धुळ्यातील पांजरा किनारी असलेल्या बर्वे कन्या छात्रालयाच्या आवारात त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे धम्मक्रांती शिबिर झाले. 5 दिवसांच्या या शिबिराचा रविवारी समारोप झाला. यावेळी बौद्ध महासंघाचे राजेश सोनवणे, धम्मचारी विरभूती निर्मल बोधी, धर्मचारिणी सत्यदर्शिणी आणि आछला ज्योती उपस्थित होते. 5 दिवसांच्या या शिबिराचा समारोप राजेश सोनवणे आणि इतरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सोनवणे यांनी सांगितले की दिवाळीनिमित्त 5 दिवसांचे शिबिर घेण्यात आले. या शिबिराला 91 प्रशिक्षणार्थी होते. प्रशिक्षणार्थींचा प्रतिसाद शिबिर संयोजकांनाही प्रोत्साहन देणारा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बौद्ध महासंघाने दिलेली शिकवण आपण अंगीकारायला हवी. आत्मसन्मानासाठी कठीण प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवावी. अशा प्रसंगातच आपण आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतो. आपला आणि समाजाचा विकास करायचा असेल तर धीरोदात्तपणे प्रसंगांना सामोरे जावे. कोणत्याही परिस्थितीत समाज मागे जाणार नाही ही जबाबदारी आपण पार पाडायला हवी असा संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. आंबेडकरांची शिकवण 5 दिवसांच्या शिबिरात तुम्हाला मिळाली, त्यानुसार वर्तन असायला हवे असे सोनवणे यांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले. शिबिराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की शिबिराचा फायदा या ठिकाणी जे 91 आमचे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत, या 91 प्रशिक्षणार्थ्यांना धम्माची स्पष्टता होते की धम्म हा आपला वैयक्तिक विकास कशा पद्धतीने करू शकतो, तर ही गोष्ट या ठिकाणी होते. या ठिकाणी जो विषय घेतला त्याचं नाव आहे कालाम सुक्त, आणि कालाम सुक्तामध्ये ज्या 10 कसोट्या आहेत, म्हणजे ज्याला थोडक्यात असं म्हटलं जातं की मानसिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा, प्रत्येक व्यक्तीचं मानसिक स्वातंत्र्य हे कसं निर्माण झालं पाहिजे, आणि ह्या ज्या 10 कसोट्या आहेत, या 10 कसोट्या ज्या आहेत त्या 10 कसोट्या या ठिकाणी 5 दिवसामध्ये शिकवण्यात आला. तर हेतू तोच होता की एक मानसिक स्वातंत्र्य, एक व्यक्ती विकास या ठिकाणी आलेल्या प्रशिक्षणार्थींचा व्हावा. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स,
दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स। बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध। चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे। चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व। काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना। घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात असं बाहेर चार चौघात मोर्चे काढत फिरणं शोभत का? लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला? रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी? सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका। हे असले कपडे, जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना। तुम्ही बदललात पण तुमची निवड मात्र तीच। पीएन गाडगे अँड सन्स 1832 पासून। पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे। फोन नंबर 229-121-229-122। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पांझरा किनारी दोनही बाजू 6 महिन्याच्या आत रस्ते साकारले जातील, त्याचवेळी चौपाटीही विकसित होईल। महापालिकेतील लोकांचा पैसा अनावश्यक बाबींवर खर्च करून विकास कामांवर खोडा घातला जात आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकीत साऱ्यांनी विकासाच्या बाजूने मतदान करायला हवे असे आवाहन आमदार अनिल गोटे यांनी केले। दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी आमदार गोटे यांच्या उपस्थितीत सावरकर पुतळ्याजवळ कॅन्डल मार्च काढण्यात आला। आमदार अनिल गोटे यांनी पांझरा किनारी सावरकर पुतळ्यापासून जयहिंद जलतरण तलावापर्यंत खुली जागा विकसित केली। या ठिकाणी रस्ता साकारताना झाडे लावण्यात आली। शिवाय शहराच्या निरनिराळ्या रस्त्यांवर लोटगाडी घेऊन व्यवसाय करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पांझरे किनारी स्टॉल देण्यात आले। गेल्या काही वर्षापासून सायंकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली। भेळपुरी आणि इतर साहित्य विकणारे येथे सक्रिय झाले, त्यामुळे पांझरा किनाऱ्याला वेगळीच झळाळी मिळाली होती। परंतु हे काम पूर नियंत्रण रेषेच्या आत आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ललित वारुळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। सुनावणी अंती पांझरा किनाऱ्यावरील अतिक्रमित बांधकामे काढून टाका असा आदेश उच्च न्यायालयाने दिला। त्यानंतर आमदार गोटे यांनी पांझरा किनारी बसवलेल्या भेळपुरी विक्रेत्यांना हटवण्यात आले। त्यानंतर पांझरा काठावरील हा भाग बकाल झाला। गेल्या काही वर्षापासून आमदार गोटे आणि त्यांचे सहकारी सुशोभित ठिकाणी दिवे लावून दिवाळी साजरा करत होते, पण यंदा व्यावसायिकांना हटवल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला। पांझरा किनारी लवकरच दोन्ही बाजूला रस्ते होतील, वाहतुकीची कोंडी होणार नाही, महापालिकेच्या माध्यमातून विकास कामांमध्ये खोडा घातला जात आहे, विशेष म्हणजे त्यासाठी नागरिकांकडून वसूल झालेला पैसा खर्ची पडतो, तेव्हा येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकीत विकासाच्या बाजूने उभे राहावे असे आवाहन आमदार अनिल गोटे यांनी केले। त्यावेळी त्यांच्यासोबत तेजस गोटे, हेमा गोटे, सुनील नेरकत, मनोज गवते, संजय बोरसे, भारती माळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जास्त काळ लागणार नाही, 4-5 महिन्याच्या आत मी रस्त्याच्या या 3 बाजूला आणि त्या बाजूला 3 बाजूला 6 चौपाट्या केल्याशिवाय राहणार नाही। महापालिकेच्या निवडणुका येतील, मी तुम्हाला काय सांगतो हे लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींमध्ये महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचा फार मोठा हात आहे। तेव्हा या अशा लोकांनी एकत्र येऊन हे उद्ध्वस्त केलेलं आहे। मी तुम्हाला एवढं एकच सांगणार आहे, आपली लढाई होणार आहे शहरामध्ये चौपाटी पाहिजे का चौपाटी नको अशी आपल्याला लढाई करायची आहे, आणि या लढाईमध्ये तुम्हाला निर्णय करावा लागणार आहे। आणि तुम्हाला निर्णय करून सांगावं लागेल की तुम्हाला काय पाहिजे। शहरातील गतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी होत असलेली भाऊबीज नेहमीच स्मरणात राहील। सामाजिक दायित्व, जबाबदारी आणि संवेदनशीलपणा पुढच्या पिढीत यावा यासाठी या कार्यक्रमाला मी मुलांसह आलो आहे। हा कार्यक्रम मुलांना खूप काही शिकवेल असा आशावाद महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला। धुळे शहरातील संस्कार अनाथ गतिमंद मुलींच्या वसतिगृहात भाऊबीजेचा कार्यक्रम झाला।
शहरातील द्वारकाधीश प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला. धुळे शहरातील द्वारकाधीश प्रतिष्ठान निरनिराळ्या उपक्रमांसाठी सतत प्रयत्नशील असते. प्रतिष्ठानतर्फे यंदा दिवाळीतील भाऊबीज संस्कार अनाथ मतिमंद मुलींच्या वसतिगृहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, संस्थेचे अध्यक्ष सुनील वाघ, द्वारकाधीश प्रतिष्ठानचे रवींद्र शेलार, नगरसेवक अमल मासुळे, वासुदेव पाटील, मुकेश थोरात, नितीन आखाडे, चंदू खाटीक, सुनील पाटील, अतुल पाटील उपस्थित होते. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या. सण उत्सव सर्वच साजरे करतात, पण अनाथ मतिमंद मुलींच्या वसतिगृहातील ही भाऊबीज माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. निसर्गाने दुहेरी अन्याय केलेल्या मुली येथे आहेत. त्यांचे निरागस चेहरे पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपल्या सामाजिक दायित्वाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. असेच उपक्रम संस्कारशीलता वाढवतात, त्यामुळे मी या कार्यक्रमांना मुलांसह उपस्थित राहिलो. अनाथ मतिमंद मुलींच्या वसतिगृहातील ही भाऊबीज मुलांवर अमूल्य असे संस्कार करेल, असा आत्मविश्वास सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला. स्त्री संस्कार मतिमंद बालगृहामध्ये आज खरं तर पंटी मासोळे यांच्यामुळे आज मी इथं आलेलो आहे. मला पूर्वीपासूनच बालगृह किंवा अनाथाश्रम इथं मी जात असतो, पण धुळे शहरामध्ये अशा प्रकारची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आज येण्याचा योग आला. मतिमंद मुलींची आज भाऊबीज, मतिमंद आणि अनाथ अशा मुलींची भाऊबीज साजरी करताना मला इथं येताना माझ्या मुलांसह मी इथं आलेलो आहे, जेणेकरून या मुलांमध्ये एक भावना राहावी, आपुलकीची भावना या मुलांमध्ये वाढीस लागावी, माझ्या मुलांकडूनही चांगली सेवा घडावी आणि शहरामध्ये चांगलं वातावरण राहावं. आज दिवाळीचा सण धुळ्यामध्ये साजरा करताना अतिशय चांगल्या संस्थेमध्ये येण्याचा योग मिळाला, योग आज मला लाभलेला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना संपत्ती आणि सुख लाभोदय असे साकडे घालत दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एकविरा मंदिरात पूजा करण्यात आली. खानदेशची कुलस्वामीने एकविरा देवी मंदिराच्या आवारात असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरात 11 जोडप्यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजनानिमित्त एकविरा देवी मंदिर परिसरात अनेक दिवे लावण्यात आले होते, त्यामुळे मंदिर आणि परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता. दरम्यान गुरुवारी दुपारी 11 अनेकांनी सोयीचा मुहूर्त साधत लक्ष्मीपूजन केले. व्यापाऱ्यांनी सायंकाळी 7 मुहूर्त साधत लक्ष्मीपूजन केले. अखेरच्या टप्प्यात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. 6 दिवाळी सणात दररोज वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. दिवाळीच्या काळातील लक्ष्मीपूजनाचा दिवस साऱ्यांसाठी महत्वाचा असतो. या दिवशी प्रत्येक घरात लक्ष्मीच्या मूर्तीचे आणि लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या केरसुनीची पूजा केली जाते. गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मुहूर्त साधून घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात आले. तसेच ज्यांना काही कारणास्तव घरी लक्ष्मीपूजन करता आले नाही अशा अनेकांनी एकविरा देवी मंदिरात लक्ष्मीपूजन केले. एकविरा देवी मंदिराच्या आवारात महालक्ष्मीचे छोटेसे टुमदार मंदिर आहे. या मंदिरात लक्ष्मीपूजन करताना श्रीयंत्राची पूजा करण्यात आली. महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर पूजा साहित्य वाहत 11 जोडप्यांनी शहरासह जिल्ह्यातील साऱ्यांच्याच संपत्तीत वाढ व्हावी, साऱ्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना केली. गेल्या 4 एकविरा देवी मंदिराच्या परिसरात असलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते, अशी माहिती ब्राह्मण महासंघाचे कस्तुरे यांनी दिली. दरवर्षी 5 दीपोत्सव असतो. त्या दीपोत्सवामध्ये आजच्या दिवशी भगवती महालक्ष्मीची पूजा असते. हे श्रीयंत्राला अभिषेकाचं कार्य गेल्या 3-4 आम्ही दरवर्षी करतो. याला 11 दाम्पत्य यजमान असतात, जोडपे असतात, पूजेला बसतात. भगवती महालक्ष्मी रूप असलेल्या श्रीयंत्राची षोडशोपचारे पूजा करतात आणि आपली कामना भगवतीला सांगून आरती करतात. आणि या केल्याने त्या प्रत्येकाच्या घरी, एवढं नव्हे आपल्या भारतात प्रत्येक व्यक्तीच्या घरी सुखसमृद्धी येवो अशी आमची सगळ्यांची कामना आहे आणि त्यानिमित्त आम्ही हे पूजन करत आहोत. सर्वसामान्य नागरिकांनी गुरुवारी सकाळी 11 सायंकाळपर्यंत सोयीचे मुहूर्त साधत लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांनी गुंतवणुकीचे व्यवहार केले. तसेच आपल्याकडे लक्ष्मी रूपात असलेले दागिने, जमीन जुमल्याची कागदपत्रे पूजली. व्यापाऱ्यांनी सायंकाळी 7 लक्ष्मीपूजन केले. रात्री 10 व्यापाऱ्यांकडून लक्ष्मीपूजन झाले. त्यानंतर रात्री फटाक्यांची आतिषबाजी झाली. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आसमंत उजळून निघाला. सर्वत्र उत्साही आणि मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान 34.6 तर किमान तापमान 19 होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 85 तर दुपारी 42% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स.
श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पीएन गाडगिळ अँड सन्स। भाजपच्या राज्यकर्त्यांवर टीका करीत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवेला भाऊबीजेनिमित्त शिवसेनेचा साडीचोळीचा आहेर, माजी आमदार शरद पाटील यांचा उपक्रम। उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरविल्यानंतर संघटनांकडून कर्मचाऱ्यांना कार्यरत होण्याचा आदेश, भाऊबीजेच्या मुहूर्तावर महामंडळाच्या बस धावल्या। सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भाजप नेत्यांना ग्रामीण क्षेत्र, शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्येची जाणीव नाही, विकास कामांसाठी काँग्रेस भक्कम करा, आमदार कुणाल पाटील। पांझरा किनारच्या भेळपुरी विक्रेत्यांना आटविल्यानंतर बकाल स्वरूप प्राप्त झालेल्या क्षेत्रात आमदार अनिल गोटे यांचा समर्थकांसह कॅन्डल मार्च। आणि जिल्ह्यातील साऱ्यांच्या संपत्तीत वाढ व्हावी, साऱ्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करीत एकवीरा मंदिराच्या आवारात महालक्ष्मी पूजन। याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।